हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. चॅप्टर आपलं सुरू आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. त्यामध्ये मित्रांनो प्रॅक्टिस सेट 6.1 आपला झाला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की बघा. आणि मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो त्याला सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 6.2. त्याआधी फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 6.2 जो आहे हा फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब यावर आधारित. तेव्हा पहिलं समजे एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब, नाही का? म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म्युल्यावरती तो आधारित आहे. मग तो फॉर्म्युला आधी आपण बघूया तो काय, तो न लिहिता तो कसा तयार केला होता ते पण आपण बघूया. 2 मिनिटात होईल कारण की अतिशय महत्वाचं आहे. फ्रेंड्स तुम्ही माहिती आहे जे लास्ट चॅप्टर आहे त्यामध्ये आपण शिकलो आहोत ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, हा आपल्याला माहिती काय होता तो, तो होता ए क्यूब मीन्स फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 टाइम्स फर्स्ट टर्म स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर बी मीन्स सेकंड टर्म प्लस 3ab² प्लस बी क्यूब, हा मित्रांनो तो फॉर्म्युला होता. याच्यात आपल्याला तयार करायचा आहे ए क्यूब प्लस बी क्यूब, जो तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील, फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. मित्रांनो हा फॉर्म्युला आपण लिहिला. आता काय करायचं आहे, ए क्यूब आणि हा प्लस बी क्यूब इकडे घ्या, बी क्यूब प्लस. आता या ज्या मिडल 2 टर्म्स आहेत यामध्ये मित्रांनो बघा 3 कॉमन आहे, ए सुद्धा आहे आणि बी बी सुद्धा आहे. सो 3ab इज द कॉमन फॅक्टर ऑफ दिस 2 टर्म्स. मग तो 3ab बाहेर काढला, सपोज तो 3ab जर मी बाहेर काढला तर मित्रांनो काय शिल्लक राहणार आहे बघा, 3 बाहेर काढलाय, ए बाहेर काढलाय, बी बाहेर काढला, परंतु इथे ए स्क्वेअर आहे त्यामुळे 1 इथे शिल्लक राहील आणि इथे बी स्क्वेअर आहे त्यामुळे 1b इथे शिल्लक राहील. हा फॉर्म्युला तो या पद्धतीने सुद्धा लिहिला जातो. आता आपल्याला फाइंड करायचं आहे ए क्यूब प्लस बी क्यूब. त्यामुळे फ्रेंड्स हा जो आहे अरिथमेटिक तुम्ही जशी लिहितो ए प्लस बी होल क्यूब आणि या 3ab ला या साइडला आणतो, ही टर्म जी आहे मी या साइडला आणतो ती आहे प्लस, म्हणजे होईल मायनस मायनस 3 टाइम्स ab इन ब्रॅकेट ए प्लस बी इज इक्वल टू. आता फक्त इथे हे शिल्लक आहे ए क्यूब प्लस बी क्यूब आणि हाच फॉर्म्युला मित्रांनो आपल्याला तयार करायचा आहे ए क्यूब प्लस बी क्यूब. मग मित्रांनो आरएचएस बाजूकडच्या बाजूला लिहितो ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू. आता इथे बघा मित्रांनो, तर एकदा आपण पुन्हा लिहून घेऊ ए प्लस बी होल क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. फक्त काय केली, ही बाजू इकडे लिहिली, ही बाजू इकडे लिहिली. आता बघा मित्रांनो देर आर 2 टर्म्स, ही एक पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे आणि दोघांमध्ये जो ब्रॅकेट आहे ना ए प्लस बी तो कॉमन आहे, इथे पण आहे इथे पण आहे. मग ए प्लस बी कॉमन काढायचा या 2 टर्म्स मधून, मग तो आपण काढूया बाहेर ए प्लस बी. आता फ्रेंड्स काय शिल्लक आहे, ए प्लस बी बाहेर काढला, इथे ए प्लस बी क्यूब आहे, ए प्लस बी बाहेर गेला म्हणजे ए प्लस बी स्क्वेअर शिल्लक राहील. लिहून टाका ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ओके मायनस हा ए बी तर बाहेर गेला, सिंगल होता तो बाहेर आलाय, म्हणजे फक्त राहिला मायनस 3ab. सो फ्रेंड्स काय मिळतंय बघा, ए प्लस बी हा पहिला ब्रॅकेट आणि हा दुसरा ब्रॅकेट जो आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा सॉल्व्ह करता येतो आपल्याला. फॉर्म्युला माहिती, एक्सपेन्शन माहिती आहे त्याचं. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ab प्लस बी स्क्वेअर. तो लिहूया ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ab प्लस बी स्क्वेअर आणि हा मायनस 3ab जसा तसं लिहा मायनस 3ab ओके फ्रेंड्स. आता काय मिळतं बघा, ए प्लस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर दीज 2 टर्म्स 2ab एंड मायनस 3ab आर द लाईक टर्म्स ओके. सो 2ab मायनस 3ab इज इक्वल टू मायनस ab. 2ab मधनं मित्रांनो वजा 3ab गेले तर काय शिल्लक राहील, वजा ab. सो राईट हिअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर. सो फ्रेंड्स ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. दिस इज द एक्सपान्शन ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब. हा जो आपला फॉर्म्युला जो आहे त्याच्यावर पूर्ण प्रॅक्टिस सेट 6.2 जो आहे तो त्याच्यावर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता प्रॅक्टिस सेट 6.2 पहिलं समय हा फॉर्म्युला दिलेला आहे मित्रांनो ओके. एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब
एक्स क्यूब प्लस 64 वाई क्यूब. तो फ्रेंड्स आता आहे ए, ओके इथे पण हा वायचा क्यूब आहे, हा 64 जो आहे की नाही तो 64 चा क्यूब आपल्याला काय करतील, तो कोणाचा क्यूब रूट आहे का, तर आपल्याला की माहिती 4 क्यूब इज 64 आहे का, 4 चा जो क्यूब आहे तो 64 येतो. मग याला सुद्धा आपण ब्रॅकेट मध्ये लिहू, तो कसं लिहिणार बघा, एक्स क्यूब हा तर काही प्रश्न नाही, तसं लिहिणार एक्स क्यूब प्लस हा जो 64 आहे जो की 4 चा क्यूब आहे, त्यामुळे आपण याला लिहिणार 4y इन ब्रॅकेट, म्हणजे मित्रांनो 4 चा क्यूब झाला 64. मग आपल्याला याच्यावर काय झालं, हा एक्स क्यूब म्हणजे काय आहे ए आणि 4y मीन्स बी, एक्स क्यूब मीन्स ए अँड 4y मीन्स बी, सिंपल हा फॉर्म्युला युज करणार आता. आपल्याला माहिती आहे ए क्यूब प्लस बी क्यूब चा फॉर्म्युला कसा लिहितो, मग आता ए च्या जागी फक्त लिहिणार एक्स आणि बी च्या जागी लिहिणार फक्त 4y. पण तिथे लक्षात ठेवा हा 64 आहे ना, क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहायचा म्हणजे 4 क्यूब, या पद्धतीने फक्त लक्षात ठेवायचं, बाकी सिंपल आहे. पुढे येणार युजिंग दिस फॉर्म्युला व्हॉट यू शॅल गेट. आता फ्रेंड्स इथे लक्षात घ्या, ए बरोबर एक्स आहे, बी बरोबर काय 4y, हे लिहिण्याची आवश्यकता नाही तुमच्यासाठी सांगतोय, खास हे परीक्षेत लिहिण्याची गरज नाही. आता फ्रेंड्स याचा आन्सर काय येतं, ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आणि ए काय आपला एक्स आहे, सो राईट हिअर एक्स, आणि बी काय आहे 4y, 4y इन अनदर ब्रॅकेट काय बघा ए स्क्वेअर आणि ए आपला काय आहे तो आहे एक्स, सो राईट हिअर एक्स स्क्वेअर. इथे साइन जे ते मायनस आहे आणि ए बी फक्त म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, प्रॉडक्ट आहे दोघांचा, ए आणि बी चा गुणाकार केला आहे, इथे आपल्याला काय इथे सुद्धा मायनस, आणि या दोघांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल ज्याप्रमाणे ए बी आहे, त्यामुळे एक्स इंटू 4y मायनस 4xy प्लस बी स्क्वेअर. आता बी आपला 4y, त्यामुळे 4 चा पण स्क्वेअर करायचा, 4 चा स्क्वेअर होतो 16 आणि y चा स्क्वेअर होतो y स्क्वेअर. सो दिस इज अवर आन्सर, x प्लस 4y इन अनदर ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y स्क्वेअर, सो सिंपल. आता पुढचे गणित बघूया लगेच, 125 पी क्यूब प्लस क्यूब. आता फ्रेंड्स 125 सुद्धा क्यूब आहे कोणाचा, कोणाचा 5 चा क्यूब आहे, तर ते आपल्याला लिहिले 5p ब्रॅकेट टाका त्याला आणि हा क्यूब झाला, क्यू सिंगलच आहे नो प्रॉब्लेम, हा क्यूचा क्यूब झाला. आता फ्रेंड्स इथे आपल्याला कळतंय ए इज इक्वल टू 5p घ्यायचा आहे आणि बी इज इक्वल टू क्यू घेतला की जसं तसं आपलं उत्तर हे लिहिता येईल, इझी आहे. बघा काय बघा, पहिला ब्रॅकेट असतो ए प्लस बी, ए इज 5p अँड बी इज क्यू, सो राईट हिअर 5p प्लस क्यू इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर असतो, ए आपला 5p आहे, सो 5p स्क्वेअर इज 25p स्क्वेअर, पाचचा पण स्क्वेअर होईल, सो राईट 25p स्क्वेअर मायनस, हा मायनस साईन आहे, काय असतो ab म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन, 5p आणि क्यूचं मल्टिप्लिकेशन येईल मायनस 5p क्यू प्लस लास्ट बी स्क्वेअर असतो, बी आपला आहे क्यू, सो राईट हिअर क्यू स्क्वेअर. ओके फ्रेंड्स मित्रांनो तिसरं सम जे आपण घेऊया, काय ते बघा, तिसरं सम 125k³ प्लस 27m³ सुरुवात करूया. आता फ्रेंड्स हा 125 27 हे शक्यतो क्यूब असतात, आहे का, मग 125 कोणाचा क्यूब आहे तर 5चा क्यूब आहे, 27 कोणाचा क्यूब आहे तर 3चा क्यूब आहे, मग त्या फॉर्म मध्ये लिहिणार 125 इज 5 क्यूब, सो राईट हिअर 5k ब्रॅकेट क्यूब, म्हणजे तो 125 झाला. इथे सुद्धा मित्रांनो 27 आहे म्हणजे तो 3चा क्यूब आहे, सो राईट हिअर 3m³. आता फ्रेंड्स ए क्यूब प्लस बी क्यूब तोच फॉर्म्युला युज करणार, हिअर ए इज इक्वल टू 5k अँड बी इज 3m, सो फर्स्ट ब्रॅकेट इज ए प्लस बी, दोघांची बेरीज असते सम असते, सो राईट हिअर 5k प्लस 3m, ओके. आणि अनदर ब्रॅकेट मध्ये काय होतं फ्रेंड्स, ए स्क्वेअर आणि ए इज 5k, सो ए स्क्वेअर म्हणजे 5k चा स्क्वेअर होणार, तो मिळेल 25 a स्क्वेअर, मायनस साईन लक्षात ठेवा हे मायनस असतं. नंतर a इंटू बी मीन्स प्रॉडक्ट ऑफ a अँड b यांचा गुणाकार, तो काय बघा मित्रांनो 5 3 15 अँड व्हेरिएबल k अँड m राईट हिअर km यांचा गुणाकार केला, ए बी मीन्स 5k आणि 3k चा गुणाकार, 5 3 15 झाले आणि k प्लस 3m स्क्वेअर, सो 9m स्क्वेअर, दिस इज द आन्सर 5k प्लस 3m इन अदर ब्रॅकेट 25k स्क्वेअर मायनस 50km प्लस 9m स्क्वेअर. ओके पुढचं सम बघा काय, 2a स्क्वेअर प्लस 432m³,
आता फ्रेंड्स टू जर बघितला तर हा टू तो क्यूब नाही आहे कोणाचा, नाही का, ते परफेक्ट क्यूब असायला हवा आणि टू जो आहे तो क्यूब नाही आहे. अशा वेळेस काय करायचं, जो टू आहे ना त्याला बाहेर काढायचा. आता इथून जे टू बाहेर काढला मित्रांनो, ही सुद्धा काय इव्हन नंबर आहे म्हणजे इथे सुद्धा टू आहेच, टू बाहेर काढा. काय शिल्लक राहतो बघा, इथे शिल्लक राहील एल क्यूब प्लस 432 म्हणजे किती होतील 260, 216 गुणिले 2 जर केले तर 432 होतील. सो इथे काय शिल्लक राहील 260 एम क्यूब. आणि लक्षात घ्या मित्रांनो, 432 क्यूब नव्हता परंतु दोन बाहेर काढल्यानंतर 216 जो आहे 216 हा काय आला, हा क्यूब आहे, परफेक्ट क्यूब आहे. कशाचा क्यूब आहे तो, सिक्सचा क्यूब आहे. 6 × 6 × 6 वी गेट 216. सो हा सहाचा क्यूब मिळाला, मग आपलं काम सोपं झालंय. लिहूया टू, हा टूला मात्र आपल्याला कायम बाहेर ठेवावं लागेल. बघा इथे एल क्यूब प्लस 216 हा कोणाचा क्यूब आहे, सिक्सचा, त्यामुळे इथे 6 m³. ओके फ्रेंड्स, आता लिहूया हा टू इथे काय, एल प्लस 6 m, एल प्लस 6 m, कारण काय, दिस इज अवर ए, दिस इज अवर बी, आणि इकडे येणार मित्रांनो एल स्क्वेअर मायनस एल इंटू 6 ml, 6 ml प्लस 6 m चा स्क्वेअर मीन्स 36 m², दिस इज अवर आन्सर. बघा आन्सर पुन्हा लिहितोय, 2 × l + 6 m इन अनदर ब्रॅकेट एल स्क्वेअर मायनस 6 ml प्लस 36 m². अशा पद्धतीने मित्रांनो याचं जे उत्तर आहे तुम्हाला सहज जे आहे ते लिहिता येणार आहे, ते तुम्ही सहज लिहू शकता. नेक्स्ट समय घेऊन टाकूया, फिफ्थचा काय ते, 24 a³ प्लस 81 b³. आता मित्रांनो 24 जो आहे इथे आपल्याला दिसतोय 24 हा परफेक्ट क्यूब नाही, 81 आहे परंतु 24 नाही. मग इथून आपल्याला काय बाहेर काढता येईल, 3 जर बाहेर काढला, 3 8 जा 24 होतात आणि 8 परफेक्ट क्यूब आहे, त्यामुळे इथून 3 बाहेर काढला. आपण काय मिळतं बघा, 3 हा बाहेर काढल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 3 8 = 24, सो 8 a³ आणि 27 × 3 जर केले तर 81 होतात, सो इथे मिळेल 27 b³. वी नो हियर 8 इज परफेक्ट क्यूब अँड 27 इज ऑल्सो परफेक्ट क्यूब. 81 सुद्धा 8 सुद्धा परफेक्ट क्यूब आहे अँड 27 सुद्धा परफेक्ट क्यूब आहे. मग त्या फॉर्म मध्ये आपल्याला यायचं, आता इथे येणार 3. आता 8 कोणाचा क्यूब आहे तर 2 चा, सो राईट हियर 2 a³ आणि 27 आहे 3 चा, सो राईट हियर 3 b³. युजिंग दिस फॉर्म्युला, आता हा फॉर्म्युला युज करायचा आहे. ए आपला काय, ए आपला 2a आहे आणि b काय आहे तो 3b आहे. इन फर्स्ट ब्रॅकेट a + b लिहायचं, म्हणजे काय लिहिणार, 2a + 3b. इन अनदर ब्रॅकेट 2a² म्हणजे मिळणार 4a² मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 2 = 6, 6ab प्लस 3b² 3b² इज 9b². दिस इज द एक्सपेन्शन ऑफ दिस 24a³ प्लस 81b³ आन्सर आलं. हे या पद्धतीने आहे, तुम्हाला मित्रांनो ते कळालं असेल. सर मित्रांनो आपण वैभव घेऊया, y³ + 1/8y³. फ्रेंड्स लक्षात घ्या, फॉर्म्युला आपला काय, a³ + b³ = इन फर्स्ट ब्रॅकेट a + b, इन सेकंड ब्रॅकेट a² - ab + b² हे लक्षात ठेवायचं आहे. चला मित्रांनो सुरुवात करूया y³, सो राईट हिअर y³ + 1/8. आता फ्रेंड्स 8 आहे, हा 8 कशाचा क्यूब आहे तर 2 चा, सो राईट हिअर 2y³ किंवा हा मित्रांनो असंही आपण लिहू शकतो, y³ + 1/2y³. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो इथे आपल्याला काय आलं, ए आहे y आणि b आहे 1/2y, नाही का. मग मित्रांनो हा फॉर्म्युला यूज करतोय, त्यामुळे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये येणार a + b, सो राईट हिअर y + b काय आहे, 1/2y, सो राईट हिअर 1/2y. इन सेकंड ब्रॅकेट y² इज अवर, तो y आहे इथे, त्यामुळे एच्या ऐवजी वाय लिहिणार y² - ab यांचं मल्टिप्लिकेशन, सो y × आपला b काय आहे 1/2y, त्यामुळे तो असा लिहा. ओके फ्रेंड्स, प्लस b² 1/2y² घातला मित्रांनो तो काय येणार 4y². मग मित्रांनो आपल्याला काय मिळते बघा, y + 1/2y फर्स्ट ब्रॅकेट कम्प्लीट सेकंड y² दिस y अँड दिस y इज कॅन्सल, सो रिमेनिंग टर्म इज -1/2 + 1/4 y², दिस इज द आन्सर. एक्सपेन्शन ऑफ y³ + 1/8y³ =
वाय प्लस वन प्लस टू वाय इन अनदर ब्रैकेट वाय स्क्वेअर मायनस हाफ प्लस फोर अपन वाय स्क्वेअर. ओके फ्रेंड्स, पुढचे कडे तसेच घेऊया पटकन काय मिळते बघा. ए क्यूब हा तर पहिलाच असेल, प्लस एट हा क्यूब आहे टू चा, सो राईट हिअर टू अँड ए. आणि मित्रांनो या पूर्ण ब्रॅकेटचा जो आहे ना तो आपण क्यूब करूया, म्हणजे आपल्याला मिळेल ए क्यूब प्लस बी क्यूब. ए इज ए आहे परंतु बी काय आहे, तो आहे टू अपॉन ए. युझिंग अगेन धीस फॉर्म्युला वी गेट ए प्लस बी लिहायचं आहे, म्हणजे इथे काय येणार मित्रांनो, ए प्लस टू अपॉन ए इन सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं, ए इंटू बी असतो, बी म्हणजे आपला टू अपॉन ए आहे, तो लिहून टाका. प्लस याचा स्क्वेअर टू अपॉन एचा स्क्वेअर, टूचा पण स्क्वेअर करावा लागेल फोर, आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. ब्रॅकेट कम्प्लीट. सो अँसर इज ए प्लस टू बाय ए. इथे मित्रांनो ए कॅन्सल होईल, सो ए स्क्वेअर मायनस टू प्लस फोर अपॉन ए स्क्वेअर. हे झालं आपलं मित्रांनो फायनल अँसर याचं. लास्ट सम बाकी हे घेऊन टाकूया पटकन. वन प्लस क्यू क्यूब क्यू आणि 125 आहे फायचा क्यूब, त्यामुळे तो असा लिहूया. हा झाला क्यूब, हे जर सॉल्व्ह केलं आपल्याला हेच मिळणार आहे. आपला ए आहे वन आणि बी आहे क्यू अपॉन फाय. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येतो, ए प्लस बी म्हणजे दोघांची बेरीज येते, वन प्लस क्यू बाय फाय. इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर, ए मीन्स वन, सो वन स्क्वेअर मायनस वन इंटू क्यू बाय फाय येणार, ए बी असतो त्यामुळे क्यू अपॉन फाय. आणि लास्टला येणार याचा स्क्वेअर, सो क्यूचा स्क्वेअर क्यू स्क्वेअर, आणि फायचा स्क्वेअर येणार 25. सो अँसर इज वन प्लस क्यू बाय फाय हा येईल. आणि सेकंड ब्रॅकेटमधील मित्रांनो वनचा स्क्वेअर किती असणार, तो वनच असणार, आणि इथे येणार क्यू अपॉन फाय आणि येणार प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 25. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळले असतील. भेटूया मित्रांनो प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये.